मिताली किचन। आज आपण करणार आहोत बांगड्याचे तिखलं आणि त्याच्यासाठी मी हे साहित्य घेतलंय। हे बांगड्याचे फिलेट्स आहेत, ते मी कट करून घेतलेत, स्वच्छ धुवून घेतलेत आणि आपण वाटण वाटणार आहोत। त्या वाटणासाठी मी अर्धी वाटी मी खोबरं किसून घेतलेलं आहे, एक टोमॅटो घेतलाय, सातआठ लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत, एक कांदा कट करून घेतलेला आहे। आपण वाटणात एक वाटी कोथिंबीर घालणार आहोत आणि मी ही कैरी घेतलेली आहे आणि या काश्मीरी लाल मिरच्या मी पाण्यामध्ये भिजून घेतलेल्या आहेत आणि त्याच्यात एक चमचा धणे घातलेत आणि फोडणीसाठी आपण कढीपत्त्याचा वापर करणार आहोत। आता आपण आधी वाटण वाटून घेऊया। या ब्लेंडरमध्ये आधी मी हे किसून घेतलेलं खोबरं टाकणार आहे, नंतर आपण हा एक चिरलेला कांदा टाकायचा। मी या सात आठ लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत, थोडे आपण फोडणीत घालणार आहोत आणि कोथिंबीर थोडी घालायची आधी। आपण हा टोमॅटो सुद्धा या वाटणामध्ये बारीक करून घेणार आहोत, पण आधी आपण आपल्या मिरच्या बारीक करून घेऊया त्याच्यामध्ये। या 2 ते 3 तास भिजत ठेवलेत त्याच्यामुळे ते छान नरम झालेत। आपण त्या थोड्या थोड्या करून टाकूया, मी दाणे पण घेतलेले आहेत पाण्यातच, दाणे घेतलेले आहेत आणि आपण हा एक टोमॅटो घेतलाय तो पण मी ह्याच्यात टाकणार आहे कारण की आपण ह्याच्यात खोबरं जास्त वापरणार नाही आहोत। आता मी हे सगळं साहित्य थोडं पाणी टाकून बारीक करून घेते। आपल्याला याची पेस्ट करायची आहे छान। आपण आता ह्याची पेस्ट करून घेऊया। आपलं वाटण आता छान वाटून झालेलं आहे। आपण आता फोडणीची तयारी करूया। 2 ते 3 चमचे छान तेल टाकून घ्या, तेल आपलं गरम होत आहे तर मी ह्या 3 पाकळ्या लसूण ठेचून घेणार आहे। आधी आपण कढीपत्ता टाकणार आहोत। आपण एका साईडला लसूण टाकून घेऊया। आता आपला लसूण आणि कढीपत्ता छान गरम झालेला आहे, आपण त्याच्यामध्ये हे वाटण टाकून घेऊया। हे ढवळायचं आहे नाहीतर मग ते खूप तडतडत। आपण ह्याच्यातच थोडं पाणी टाकूया। आपण याच्यात जास्त पाणी टाकणार नाही आहोत कारण की बांगड्याचं तिखलं हे नेहमी घट्ट असतं। आता याच्यात आपण कैऱ्या टाकून घेऊया, एक कैरी एक कापलेली। ह्याच्यात मी चिंच किंवा कोकमचा वापर नाही करणार आहे कारण की मी याच्यात कैरी वापरले आणि आपण चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊया। आणि आपण आता ह्याच्यामध्ये हे जे बांगड्यांचे काप आहेत ते त्याच्यात टाकूया।
आणि आता मी याच्यावर वाव आपलं आता तिखलं तयार झालंय. आपण ह्याच्यात थोडंच पाणी टाकलंय कारण की बांगड्याचं तिखलं हे नेहमी घट्ट असतं. ते चपाती बरोबर गरम गरमागरम भाताबरोबर खाल्लं जातं, भाकरी बरोबर खातात. तुम्हाला जर याचं फिश करी करायची असेल तर तुम्ही याच्यात थोडं पाणी जास्त करा. पण आता आपलं ही रेसिपी तयार आहे. तुम्ही हे बांगड्याचं तिखलं जरूर करून बघा आणि मला खात्री आहे तुम्हाला ते नक्कीच आवडेल. थँक्यू सो मच.